नमस्कार. कथासागरच्या 156 भागात सगळ्यांचं स्वागत. आज शनिवार आणि स्वातंत्र्य लढ्याची गोष्ट, पण त्याच वेळेला दिवाळी पण आहे आणि म्हणून एक आनंददायी गोष्ट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. इतिहास करवट बदलतो आहे किंवा इतिहासाला मिळालेली कलाटणी, कारण ज्या ईस्ट इंडिया कंपनीने प्रथमतः भारतात राज्य केलं ती ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची झालेली आहे, त्याची कहाणी आज सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे. त्यापूर्वी दिवाळी आणि म्हणून एक छोटीशी कविता म्हणण्यापेक्षा गाणं. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, कोणत्या दिवशी? वसुवारसाच्या दिवशी. दिन दिन दिवाळी आरोग्य सांभाळी, दिन दिन दिवाळी आरोग्य सांभाळी धनत्रयोदशीला. दिन दिन दिवाळी दुःखाला पिटाळी, दिन दिन दिवाळी दुःखाला पिटाळी कधी? नरकचतुर्दशीला. दिन दिन दिवाळी नव्याची नवाळी वर्ष प्रतिपदेला किंवा पाडव्याला. आणि दिन दिन दिवाळी भावाला ओवाळी, यमद्वितीयेला किंवा भाऊबीजेला. अशी दिवाळीच्या 4 दिवसांची कथा. आणि आज आपण आता पुढे वळूया. ते म्हणजे गेल्या वेळेला आपण पहिल्यांदा भारतात आलेले पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे बघितले, मग आले पाठोपाठ ब्रिटिश. मात्र ब्रिटिशमध्ये ब्रिटिश सत्ता भारतात आली नाही, तर ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. त्यावेळेला भारत होता कसा? तर ज्याला सोने की चिडिया म्हणतात असं. म्हणजेच भारत हा निर्यातदार देश होता. दरडोई उत्पन्न भारताचं सगळ्यात जास्ती होतं. एक निर्यात करणारा देश होता. कोणीही बेकार नव्हतं, गरिबी नव्हती. मात्र जसजशी परकीय आक्रमणं सुरू झाली, पहिल्यांदा अरब, तुर्क, मुघल जे कोण आले त्यांनी संपत्ती लुटली. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनी केवळ व्यापार करायला आलेली ही कंपनी. कधी? 1600 स्थापन झाली आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी 1617 भारतात प्रथम सुरतेला आणि मग एक एक करत करत पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर यांनी अनेक वखारी काढल्या. वखारी म्हणजेच नुसती वखार, आत्ता जी दळण विकण्याची अशी नव्हे, तर मोठीच्या मोठी त्यासाठी तटबंदी उभारली जाते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असते, त्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारे सामान साठवायची गोदामं असतात, ते काम करणाऱ्या राहणाऱ्या माणसांसाठी वसाहती स्थापन केल्या जातात आणि त्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून सैन्यही ठेवलं जातं. अशी एकेकाळी हळूहळू करत करत, म्हणजे तिने पहिल्यांदा वखारी, मग सुरतेला, मग तो सगळा लढा आपण मागावून बघणार आहोत, सगळा लढा मागावून हळूहळू टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. मात्र असं करत 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 तिने प्रथम सिरोजुद्दाला, म्हणजे बंगालला, बंगालचा जो कोणी नवाब होता त्याला हरवलं. त्याच्यानंतर मग अर्थातच त्यांनी फारुख शायर याच्याकडून सगळं विविध प्रकारचे हक्क घेतले. अवधचा शुजोदल्ला याला हरवलं. नंतर शहा आलम, मुघल हा बादशाह होता, त्याला हरवलं. आणि हळूहळू करत करत अफगाणचा काही भाग, पाकिस्तान, बांगलादेश, भारत एवढंच नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनी 260,000 फौज असणारी, स्वतःचं गुप्तहेर खातं असणारी, आणि भारतावरच नव्हे तर आसपासच्या अनेक आशियन देशामध्ये राज्य करणारी त्यावेळची सगळ्यात मोठी व्यापारी कंपनी ठरली. बरोबर, सगळ्यात मोठी व्यापारी कंपनी ठरली. मात्र तिने नुसता व्यापार केला नाही तर व्यापाराच्या बरोबर राज्य केलं. आणि आपल्याला नुसतं ब्रिटिश राज्य म्हटलं की किती आठवणी येतात बघा. 1857 बंड किंवा पहिली स्वातंत्र्य लढाई, अशा असंख्य लढाया ज्या आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर परदेशात जाऊन लढा उभारणारी गदर पार्टी असेल, या सुभाषचंद्र बोस यांची असेल. त्याच्यानंतर अर्थातच भारतामध्ये राहून क्रांतिकारक करणारी असंख्य, भगतसिंग, राजगुरू, असंख्य नावं फाशीवर लटकणारी आपल्याला दिसतात. तुरुंगवास भोगणारे सावरकर दिसतात. त्याचबरोबर ज्यांना अंडरग्राऊंड राहून मूवमेंट करणारे, पत्रकं वाटणारे, रेडिओ स्टेशन चालवणारे, मिठाचा सत्याग्रह करणारे, मोर्चा करणारे, परदेशी मालाची होळी करणारे, असे असंख्य मोठा कालावधी अगदी सामान्यातल्या सामान्य माणसासमोर, साध्या विद्यार्थ्यासमोर सुद्धा उभा राहतो. मात्र आश्चर्य घडलं. 1857 जे बंड
ब्रिटिश म्हणतात आपण त्याला, पहिला स्वातंत्र्य लढा म्हणतो, अखंड भारत एक येऊन हा लढा लढत होता आणि मग सगळ्या भारतभर उद्रेक झाला. त्याचा परिणाम असा झाला की या लढाईमुळे 1857 लढाईमुळे खूप मानहानी ब्रिटिशांची जगभर झाली. ब्रिटिशांनी केलेला अन्याय हा जगभर झाला आणि मग ज्या त्या काळची जी राजेशाही ब्रिटिशमधलं जे राजघराणं होतं त्यांनी खूप गोष्ट ही सिरियसली घेतली आणि या सगळ्याला जबाबदार झालं ईस्ट इंडिया कंपनीला. मग एक कायदा पास केला, ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली गेली आणि मग सुरुवातीला कायदा केल्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच 1874 ही कंपनीच बरखास्त केली. तिचे सगळे जे काही अधिकार दिले होते, तिला व्यापार करण्याची संधी दिल्या होत्या, त्या सगळ्या मोडीत काढल्या गेल्या आणि ही कंपनी ही अर्थातच बंद केली गेली. त्याच्यानंतर 1874 ही कंपनी अशीच बंद केलेल्या अवस्थेत होती. काही जणांकडे जे शेअर्स जुने पाने जे होते ते होते, पण आता बुडल्यातच जमा होते. कंपनीच बंद केल्यानंतर कंपनी शेअर बुडल्यातच जमा होते. मात्र हे शेअर्स सगळे खरेदी करून ती परत प्रोसेस जी सुरू झाली ना, ती साधारणपणे 1980 सुमारास ही परत ब्रिटिशांनी ठरवलं की ह्या कंपनीला पुनरुज्जीवन करायला पाहिजे होतं आणि मग ती खरेदी करण्याचा मान मिळतो संजीव मेहतांना. असं म्हणतात ना की इतिहासाला कलाट्य देणारी माणसं असतात ती कोण असतात, तर जी मोठी स्वप्न बघतात ती मोठी स्वप्न बघणारे हे संजीव मेहता ठरले. आज आपण बघतो की गुगलचे चीफ कोण आहेत, माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना, ही नावं सगळ्यांना पाठ झालेली आहेत. आता मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या भारतीयांनी घेतलेल्या आहेत. लक्ष्मी मित्तल ब्रिटनमध्ये सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक नाव ॲड झालं 2005, ते म्हणजेच ह्या मेहतांचं, संजीव मेहता यांचं. कोण आहे ते संजीव मेहता? तर पुरेपुरे भारतीय, जन्मानी भारतीय, मुंबईच्या सिंडहॅम कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि पुढचं शिक्षण मात्र त्यांनी परदेशात घेतलं. मुळात ही गुजराती फॅमिली, जैन फॅमिली, आणि त्यांचे जे आजोबा होते ते आजोबा पहिल्यांदा, त्यांचं नाव गफूरचंद मेहता, हे 1920 हिऱ्याचा व्यापार करण्यासाठी परदेशात युरोपात गेले. युरोपात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शाखा काढल्या आणि हिऱ्यांचा व्यापार सुरू केला. मात्र काही कारणाने ते परत भारतात आले, साधारणपणे 1938 सुमारास भारतात आले. आणि मग काही दिवसांनी त्यांचे जे वडील होते, कोणाचे, संजीव मेहतांचे जे वडील होते, त्यांनी हा धंदा आपल्या हातात घेतला आणि त्याचा विस्तार सुरू केला. हाच हिऱ्यांचा व्यवसाय ह्या कोणी आपण आता घेतला, आपण म्हटलं आहे नाव माहिती झालं आहे तुम्हाला आता, संजीव मेहता. मात्र त्याच्यामध्ये त्याच्यापूर्वी हे सिडनॅम म्हणून BCom झाले, मग CA झाले, मग परदेशात जाऊन त्यांनी मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि त्याच्यानंतर ते युरोपात लंडनमध्येच सेटल झाले. 1984 सेटल झाले. त्यांची बायको ही मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून तिकडे काम करायची आणि त्यांचे सासरे जे होते जिजूभाई यांचा काही व्यापार होता आणि मग त्यांच्या मदतीने त्यांनी गल्फ कंट्री, रशिया, अमेरिका असंख्य ठिकाणी आपला व्यवसाय वाढवला. मात्र हे सगळं करताना त्यांच्या मनात जेव्हा त्यांनी बातमी ऐकली 1980 की परत ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, भारतावर राज्य करणारी, भारताला गुलाम करणारी ईस्ट इंडिया कंपनी, ती रिव्हाइव्ह करणार आहे, तेव्हा त्यांनी अगदी प्लॅन, सिस्टमॅटिक प्लॅन करून, म्हणजे मनात आलं काहीतरी आणि करून टाकलं असं नाही आहे, त्यासाठी त्यांनी जगभर प्रवास केला. जिथे जिथे ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारी होत्या त्या जागांना भेट दिली, त्यातली माहिती मिळवली. निनराळ्या म्युझियममध्ये, कारण सगळ्यात मोठी व्यापारी कंपनी ना जिच्यावर सूर्य मावळत नाही अशी मोठी व्यापारी कंपनी, अनेक म्युझियममध्ये ह्याचे जे दस्तऐवज ठेवलेले आहेत, निनराळ्या आर्काईव्समध्ये ठेवलेले आहेत, ते त्यांनी बघितले, वाचले, इतिहास सगळा जाणून घेतला. त्याचबरोबर त्यांनी निनराळ्या लोकांना ते भेटले की ज्यांना त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी कशी व्यापार करत होती, कारण व्यापारी कंपनीमध्ये नुसती व्यापारी कंपनी अशी नाही आहे. बघा, त्यांनी कलकत्ता, मुंबई, आणखीन मद्रास ही शहरं नावारूपाला त्यांच्यामुळे आली. एवढंच नव्हे तर मुन्शी आणि बाबू यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी कॉलेजही उघडलं होतं. त्याच्यामध्ये
निनिराळे व्यवसायासाठी लागणारे विषय तर होतेच होते, पण संस्कृत आपल्या इथल्या फारशी उर्दू किंवा तेलुगू तुलुगू किंवा दक्षिण कारण दक्षिण पण श्रीमंत होती ना त्यावेळेला, ह्या सगळ्या व्यापारी भाषा पण त्यांनी शिकवायला सुरुवात केली होती. वसाहती त्यांच्यामध्ये दौड लागायची लोकांची ब्रिटिश इंडिया कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी, तेव्हा हा जो सगळा दैदिप्यमान इतिहास होता त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू त्यांनी शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. अर्थातच शेअर्स खूप कमी किमतीने मिळालेले असणार कारण बंद पडलेली कंपनी नाही, असे जवळजवळ 40 लोकांकडून त्यांनी हे शेअर्स विकत घेतले. त्याच्यानंतर काही काळानंतर महिंद्रा अँड महिंद्रा आणि एक गल्फमधली एक कंपनी जी होती तीही त्यांच्या मदतीला आली आणि मग यांचा शेअर्सचा भाव टक्का वाढत गेला वाढत गेला वाढत गेला वाढत गेला आणि हळूहळू ही प्रक्रिया करता करता 2005 ईस्ट इंडिया कंपनी यांच्या मालकीची झाली. 2010 त्यांनी पहिलं त्यांचं दुकान उघडलं, ते लंडनला, त्यांचं ऑफिस पण लंडनलाच आहे मुख्य ऑफिस, तिथेच मेफेअर नावाची श्रीमंत वस्ती जी आहे तिथे त्यांनी दुकान उघडलं. नंतर हळूहळू अर्थातच इतर ठिकाणी ते व्यवसाय उघडतील सुरू करतील, कारण ईस्ट इंडिया कंपनीची ग्लोरी त्यांना सांभाळायची. कशा कशात व्यापार करणार आहेत तर सुरुवात त्यांनी केली चहा कॉफी गिफ्ट आर्टिकल्स फूड आयटम्स जॅम जेलीज भारतातली उत्पादनं आणि त्याचबरोबर भारत जसं आपण म्हणतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्याच्यावर त्यांचा पुरापुरा विश्वास आहे. ते म्हणतात ही कंपनी मी जेव्हा खरेदी केली तेव्हा मला नेमकं काय वाटलं असेल हे मला शब्दात मी कसं सांगणार ना. तुम्ही आपण ज्याला म्हणतो ना की त्याच्या बोटात पाय आपण घालून बघितला की आपल्याला कळतं, तसं तुम्हाला कळेल. मात्र ज्या कंपनीने आपल्याला गुलाम केलं तिचा पुन्हा मालक होणं म्हणजे पुन्हा सगळं साम्राज्य परत मिळवण्यासारखी ग्रेट फिलिंग त्यांच्या मनामध्ये होती. याचबरोबर रिअल इस्टेटच्या मध्ये ते शिरणार आहेत, हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात ते शिरणार आहेत, नंतर आशियन आणि इस्टर्न न्यूज एजन्सी त्यांना सुरू करायचा विचार आहे. आणि अर्थातच हे संदीप मेहता त्यांच्या आजोबांचा हिराचा व्यापार वडिलांनी तो परदेशात नेला. संजीव मेहता अर्थातच नंतर लंडनमध्ये स्थायिक झाले, तिथेच ते राहतात आणि तिथून बिझनेसची सूत्र हलवतात. जेव्हा अरुण जेटली अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी कंपनी ऑफ द इयर म्हणून यांच्या कंपनीला नावाजलं होतं, त्यासाठी ते भारतात आलेले होते. त्यांचं भाषण आजही आपल्याला यूट्यूबवर जर तुम्ही नाव एंटर केलं तर ऐकायला मिळतं, अत्यंत शांत संयमी स्वरात. कुठंही एवढी मोठी कंपनी विकत घेतल्याचा दर्प किंवा गर्व त्यांच्या आवाजात दिसत नाही, अगदी शांतपणे ते सगळं सांगतात. आणि खरंच मला असं वाटतं की भारतीयांच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की ज्या कंपनीने आपल्याला गुलाम केलं, गरीब केलं, बेकार केलं, आपल्यावर सत्ता गाजवली आणि मग जवळजवळ 200 जे 1617-18 ते भारतात आले आणि 1857 बंड झाल्यापर्यंत 200 जास्ती काळ आपल्यावर जणू काही राज्य केलं, अशी कंपनी आज परत इतक्या वर्षानंतर एका भारतीयाच्या मालकाची झालेली. अगदी साधा जैन, जैनमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नॉनव्हेज न खाणारा साधासुद्धा देवाचा प्रचंड, आजही बघितलं तर अनेक जैन लोक मोठमोठे बिझनेसवालेसुद्धा पायात चप्पल न घालता त्यांच्या गुरूंची सेवा पूजा करायला जात असतात. त्यांच्या मुलांना बिलकुल लाज वाटत नाही, सोळं नेसून ती मुलं रस्त्यातून चालताना अनवाणी आपल्याला दिसतात. आणि धर्मावर श्रद्धा असणारे, उपास तापास याच्यावर श्रद्धा असणारे, म्हणूनच ते म्हणतात की ईस्ट इंडिया कंपनी मी विकत घेतली त्याचा मालक झालो पण तिच्यासारखं माझं धोरण असणार नाही आहे. तर माझं धोरण हे सर्वसमावेशक असेल आणि मी व्यापार जरूर करीन, पैसे जरूर कमावीन, पण कोणावर जुलूम जबरदस्ती माझ्या हातून होणार नाही याची मी काळजीसुद्धा घेईन, असा साधासुद्धा नम्र आणि पर्यावरणाची दखल घेणारा अशा प्रकारचा संजीव मेहता हे नाव. परत एकदा बघा, जी माणसं मोठी स्वप्न बघतात ती इतिहास बदलतात, तशी इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना. आपण सुरुवात केली आहे ब्रिटिश भारतात कसे आले इथपासून आपण सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी दिवाळीच्या निमित्ताने ही आनंदाची बातमी की ज्या कंपनी आपल्यावर राज्य करायला केलं ती कंपनी आता एका भारताच्या मालकीची, फक्त आपल्यावर नव्हे तर जगावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याचे मालक संजीव मेहता. मला असं वाटते दिवाळीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी असं ठरवूया की आपण किंचित संजीव मेहता होता आलं तर आपल्याला किती छान होईल, नाही का?
म्हणजे भारत विश्वगुरु होणार, लोकल फ्रॉम व्होकल ह्या सगळ्या महासत्ता होणार, इतक्या ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होणार, ही सगळी स्वप्न आपली पूर्ण व्हावी. कारण आपली स्वप्न पूर्ण झाली की आपोआप समाज आणि देशाची ही उन्नती आपोआपच होईल. तेव्हा आपण अशी आज प्रार्थना करूया. धनत्रयोदशी झाली, वसुवारस झाला, दसरा, भाऊबीज या सगळ्यांच्या निमित्ताने त्याच्यात जसं आपण बघितलं की गायी गुरं ही संपत्ती आहे, आरोग्य ही संपत्ती आहे, आपली नाती गोती भाऊ किंवा इतर जे कोणी ही आपली संपत्ती आहे, ही सुद्धा संपत्ती आपली वाढो, ती पण एक प्रकारची लक्ष्मी आहे अशी प्रार्थना करूया. आणि नमस्कार. मला वाटतं ही सगळी गुड न्यूज तुम्ही सगळ्यांना सांगा, कारण फार थोड्या लोकांना ह्याची कल्पना आहे की ईस्ट इंडिया कंपनी इज नाऊ ओन्ड बाय वन इंडियन. नमस्कार.